अंधेवाड़ी पहाड़ियों में बसा गांव है, जहां पानी की समस्या गांव वालों ने सामूहिक श्रमदान से पहाड़ी से गांव तक पाइपलाइन लाकर सुलझाई, वो भी किसी प्रकार के शासकीय मदद न लेते हुए। उस विषय पर हमने न्यूज वीडियो बनवाया था। आम्ही लोकांना बरोबर घेतलं आणि पाण्याच्या प्रश्नावरती त्यांचं काय म्हणणं आहे, कसा प्रश्न सुटू शकतो याचा सगळा विचार केला आणि त्यातून ढोल्या ओळ जो आहे, ज्या ढोल्यानाला डोंगरावरती गावापासून 1.5 किलोमीटरवरच्या डोंगरावरती शुद्ध पाण्याचा एक झरा आहे, तो झरा लोकांनी दाखवला आणि त्या झऱ्यातून आम्ही पाईपलाईन टाकली आणि त्या पाईपलाईनमधून गावामध्ये पिण्याचं पाणी आणलं। उस वीडियो को देखकर राम खुर्दल और साथियों ने मिलकर सामूहिक शक्ति का इस्तेमाल करके लोकहित के निर्णय प्रक्रिया शुरू की। हम जहाँ पर खड़े हैं, ये है यहाँ की रानी अहिल्या देवी ने बनाया हुआ कुआं। इस तरह के कुएं लोकहित के लिए रानी ने बहुत बनवाए थे, जिनसे लोग पीने के लिए पानी उपलब्ध कर सके। कुछ दिनों से ये कुएं गंदगी के कारण दुरावस्था में पड़े थे। प्राध्यापक गुले सर और सामाजिक कार्यकर्ता राम खुर्दल ने मिलकर लोक सहयोग से इन कुओं का जतन संवर्धन करने का बीड़ा उठाया। त्या औंदेवाडीच्या ग्रामस्थांनी जी 5 किलोमीटरवर पाइपलाइन आणली, त्या गोष्टीची प्रेरणाही आम्ही ह्या कामी घेतली आणि अनेक गावांमध्ये वेगवेगळे प्रयोग बघितले। पाण्याच्या संदर्भात लोकांनी उभं केलेल्या काही निर्माण केलेल्या काही वास्तू, काही विहिरी, काही पाइपलाइन्स, या सगळ्या गोष्टीची प्रेरणा घेऊन व्हिडिओ व्हॉलेंटियर आनंदने जो प्रयोग केला, ज्या ठिकाणी ते शूटिंग केलं आणि ते प्रत्यक्षात बघायला भेटल्यामुळे त्या संदर्भात मी सातत्याने लोकांशी संवाद केला आणि नव्याने असे प्रयोग गावोगावी घडावे यासाठीचे प्रयत्न आम्ही यापुढे करणार आहोत। तुम्ही काम हातात घेतलं त्यामुळे साफ झालेले विहीर अगदी साफ झाल्यावर काय वाटतं आता? काय एकच त्याच्यावर एक टाकी मान जास्ती ना, त्याच्यावर एक 3000 मोटर बसून वर पाणी जर उडवलं ना, एखादा नळाद्वारे वारी पाणी जाईल आपल्याला सगळ्याला पिण्याला भेटून जाईल। हे काम पुढे नेण्यासाठीची प्रेरणा आहे आम्हाला अशा माध्यमातून निश्चितपणे मिळेल आणि त्याबद्दल खरोखर व्हिडिओ व्हॉलेंटियर आनंदचे अभिनंदन आणि खऱ्या अर्थाने अशी व्हिडिओ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। ये हमारे लिए गर्व की बात है कि गांव के कार्यकर्ताओं ने मिलकर यहाँ पे इस कुएं का संवर्धन किया। इस तरीके से हम भी अपने अपने गांवों में ये प्रयोग कर सकते हैं कि सार्वजनिक हितों के लिए ऐसे सामाजिक परिवर्तन के प्रयोग करने बहुत जरूरी हो गया है। गिरनारे महाराष्ट्र से मैं आनंद पगारे, इंडिया अनहड़ के लिए।